विधानसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात, कोण होणार अपक्ष, कोणाचे होणार सरकार, जाणून घेण्यासाठी पाहत रहा नवी मुंबई आवाज। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटातून बाहेर पडलेल्या सुधाकर घारेंकडून भव्य रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन। कर्जत विधानसभा मतदारसंघातील परिवर्तन विकास आघाडीच्या वतीनं अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। कर्जत शहरात सुधाकर घारे यांचं शक्ती प्रदर्शन बघता शिवसेना, शिंदे आणि ठाकरे गटाच्या उमेदवारांना ही निवडणूक कठीण जाण्याचं बोललं जाते। यावेळी सुधाकर घारे यांच्यासोबत हजारो जनसमुदाय रॅलीमध्ये सहभागी झाला होता। आज मी कर्जत खलापूर परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून अपक्ष म्हणून कर्जत खलापूर मतदारसंघाचा उमेदवारी अर्ज प्रांत ऑफिसला दाखल केलेला आहे। सर्व माझ्यासोबत आलेले कर्जत खलापूरमध्ये कार्यकर्ते आपण पाहिले असतील, मोठ्या उत्साहात आनंदात सगळे कार्यकर्ते फॉर्म भरण्यासाठी आले होते आणि आम्ही आजपासून खऱ्या अर्थाने फॉर्म भरल्यानंतर आजपासून आमची प्रचार यंत्रणा सुरू होईल। आणि आपल्याला माहिती आहे येणाऱ्या 23-21-22 तारखेला निवडणूक आहे आणि 23 तारखेला त्या निवडणुकीचा निकाल आहे। तुम्हाला 23 तारखेला सर्वांना पेढे खायला मी नक्की बोलवेल असं या ठिकाणी मी सांगत आहे। माझ्यापुढे कुठल्याही प्रकारचं आव्हान नसणार आहे, कारण आपण बघितलं असेल, आमची रॅली बघितली असेल, आज येणारी कार्यकर्त्यांची फौज बघितली असेल, 25,000 जास्त कार्यकर्ते आजच्या रॅलीमध्ये होते। मला कुणाचंही आव्हान नाही आहे, माझंच आव्हान बाकी लोकांना असेल त्यांनी ते आव्हान स्वीकारावं। मला खोपोलीमध्ये जी आमची तालुक्याची मीटिंग झाली होती तेव्हाच मला सांगितलं होतं माझा उमेदवारी अर्ज हा सर्वांच्यात पहिला असेल, त्या पद्धतीने मी आज माझा उमेदवारी अर्ज सर्वांच्या अगोदर भरलेला आहे आणि मी कोणाकडे प्रयत्न केले नाही, ज्यांनी ज्यांनी माझ्यासाठी प्रयत्न केले असतील त्यांना माझ्याकडून शुभेच्छा। विधानसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात, कोण होणार अपक्ष, कोणाचे होणार सरकार, जाणून घेण्यासाठी पाहत रहा नवी मुंबई आवाज़।